तर मित्रांनो आज आपल्यासोबत कारंडवाडी मैदानात एक आदत आणि एक बैल असं मैदान झालं. आज एक नंबरचा मानकरी पाखरे आपल्या सोबत आहे. काय सांगाल काय दादा, काय आजचा आनंद आहे? काय आनंद आहे, वासरू आणला आम्ही. आणल्यापासून वासरानं आम्हाला कधी नाराज केलं नाही. आजचा वासराचा सातवा आठवा अड्डा असेल. बरोबर. एखाद्या अड्ड्यात बिगर गट काढता कधी घरी गेलं नाही. सगळ्या अड्ड्यात गट काढलाय वासरानं. बरोबर. आणि परवा दिवशी रामुसवाडीला वासर राहिलं. फायनल काय झालं नाही कांदरामुळे. आणि आज वासरानं एक नंबर करून दाखवला. बरोबर. पाखऱ्याचा पळ आता एक चांगला वाढत चाललाय, अजून त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, वासरू पळते. वासराला शानी बैल असली की वासरू पळणार. बरोबर. आणि दबंग बद्दल काय सांगाल? आज दुडी कशी पळाली? चांगली गाडी पळाली. कसा काय पायरा कसा काय झाला होता आजचा? काय पायरा झाला आमचा, मागे एकदा गाडी पडलेली बलमा आणि दबंगची संबंध होते आपले, झाला पायरा. आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल? मैदान चांगलं झालं. आणि फायनलला पण गाडी एकदम जबर पळाली आणि पाखऱ्याने बरोबर निकाल तोंडावच घेतला, पायाव घेतला. बरोबर. त्याच्याबद्दल काय सांगाल? वासरू पडला, चांगलं पडलं वासरू. नाराज केलं नाही वासरू. बरोबर. अजून भविष्यात पण खूप त्याचा पळ चांगलाच असणार आहे. आता कसं आहे सराव कसं चालू आहे पाखऱ्याचा? काय सराव काय 8-10 दिवसात मैदानाला असतो. बर. आणि काय अजून सराव त्याचा कसं चाललाय? म्हणजे आता डावणीवर वगैरे सराव कसा चाललाय त्याचा? काय नाही सराव आपण नाही शक्यतो देत. अड्डा असेल त्या दिवशी अड्डा टू अड्डाच पळतो. 10-12 दिवसाचा गॅप ठेवूनच अड्ड्याला करतो. बरोबर. आता बलमाने तर तुमचं नाव केलंय पण पाखऱ्या पण तुमचं नाव करतोय वजीर ग्रुपचं, त्याच्याबद्दल काय सांगाल? बलमान आमचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात केलंय. बरोबर. आम्हाला ह्याच्याकडून एकच अपेक्षा आहे की बलमाच्या माघारी तो आमचं नाव चालू ठेवावं देणं, एवढी त्याकडनं अपेक्षा आहे. नक्कीच. आणि आज थोडंफार अक्षयदादा पण लागलं, त्याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे कशी तब्येत आता अक्षय? अक्षयदादाची हाय तब्येत बरी. थोडस लागलं त्याला सकाळी. बरोबर. जरा मानेला थोडं लागलंय, बाकी काय नाही, काळजी करण्यासारखं एवढं काय नाहीये. दोन दिवसात डिस्चार्ज होईल अक्षयदादा. अक्षयदादाला सांगितलं असेल आज निकाल लागला, आपल्या बाजून लागला म्हणून एक नंबर आला म्हणून सांगितलं असेल आपण? सांगितलं कारण लाईव्ह बघत होतो तो. सांगितलं. नक्कीच आपलं पाखऱ्या वासरू हे भविष्यात ही चांगलीच कमाल करेल. आणि आता पब्लिकने वगैरे कसं चालत काय पळतंय? काय पब्लिकनं आपण काय अजून हानलाच नाही, आपण आतनंच हानलाय. बर. तर नक्कीच आजच्या मैदानात तुम्हाला शुभेच्छाच. आणि इथून पुढे पण आपला पाखरा नक्कीच अजूनही कमाल दाखवेलच, हीच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो आज कारंडवाडी येथे एक आदत एक बैल असं मैदान झालं. आणि आज या मैदानात फायनलचा दबंग हा बैल आणि पाखऱ्या ही जोडी फायनलच्या गुणाची एक नंबरची मानकरी ठरली. तर आपण आज त्यांची मुलाखत घेऊया. दादा काय सांगाल, काय आनंद आहे आज आपला? कसं काय आजचं पाखऱ्या बरोबर कसं काय नियोजन? काय पाखऱ्यावरचं नियोजन काल झालं काका बरोबर. बर. काका संघ अक्षयचा फोन झाला, अचानक नियोजन झालं. बर. तर दादा काय सांगाल तुम्ही दबंग बद्दल, कसं काय वाटतं पहिल्याचा पळ कसा वाटतोय? काय पहिल्याचा पळ पहिल्यापासूनच चांगलाच आहे. मुंबईत बैल पहिल्यांदा पाहायला पहिल्या तीन करायला झाले. पहिल्यांदा संदीप भाई माईन बरोबर झाला, दुसरा पंडित फडके, तिसरा बापू अण्णा सातकर त्यांच्या बरोबर करायला झालता. 5 वर्ष बैलांना जोडलं होती. आता जेवढी महाराष्ट्रात जेवढी बैल टॉपला पाहिजे आता तेवढ्या सगळ्यांच्या गाड्या ह्या बैलांनी मारल्या. उजव्या खाना बाहेरून बैल पोहतो, आतनं बाहेरनं फिट. पब्लिकच्या मिटाने याला ओळखलं जातं. म्हणजे पब्लिकने पण जोरात पळतो. बायाचा काय पहिल्याचा इतिहास काय आहे? म्हणजे फायनल कोणत्या केलं काय काय सांगाल? फायनल भरपूर केल्यात पहिल्यानी. आता जरा पहिला आजारी होता, आता जरा 1-2 महिने झाले पहिले रुटीन लागलाय. पाहायला लागला फायनल घेतल्या त्या दिवशी रामुसवाडी सुद्धा आम्ही राहिलो. फायनल काय पावसामुळे झालं नाही आणि आज आता 1 नंबर केला. बर. म्हणजे आज ठरवून झालं फायनल घेणार. सकाळी आम्ही सांगितलं होतं 1 नंबर करून आपण जायचं. बर. आणि आज याच्या जोडीला आदत म्हणून पाखरा पळाला, जो की नाव असतोय तो पाहत, तो कसा पळाला आज? 1 नंबर पळाला. बर. चाल, जोडी ही चांगली आज पळाली आणि अजूनही तुमचा दबंग हा नाव करून जाईल, हीच तुम्हाला शुभेच्छा. आणि इथून पुढे पण तुम्हाला मैदानात खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.